गुड मॉर्निंग स्टुडंट मुलांना प्रायमरी स्कूलमध्ये माझ्या मामाचं पत्र हरवलं असा सुंदर खेळ खेळला जातो बऱ्याच ठिकाणी काहींना हा खेळ माहीत पण नाही कदाचित पण काही ठिकाणी हा खेळ खूप चांगल्या प्रकारे खेळला जातो या जा खेळामध्ये पंधरा ते वीस विद्यार्थी एका रिंगणामध्ये बसतात सर्कलमध्ये आणि एक विद्यार्थी हातामध्ये रुमाल किंवा कापड घेऊन गोल गोल फिरतो आणि तो म्हणत असतो माझ्या मामाचं पत्र हरवलं आणि मग जे विद्यार्थी रिंगणामध्ये बसलेले सर्कलमध्ये बसलेले असतात मग ते जोराने म्हणतात ते मला सापडलं मग हा विद्यार्थी जो फिरत असतो त्या विद्यार्थ्यांच्या मा, मागून तो विद्यार्थी एका विद्यार्थ्याच्या मागे ते कापड टाकतो आणि मग तो, तो ज्याच्या पाठीच्या मागे जे कापड टाकेल तो विद्यार्थी उठून टाकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मागे धावून त्याला आऊट करण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो विद्यार्थी त्या मुलाच्या जागे येऊन बसतो आणि मग परत अशा पद्धतीने हा खेळ चालू असतो तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे मुलांनो आज आपल्या तासिकेमध्ये आपला विषय आहे पत्रलेखनाचा आज जर बघितलं तर मोबाईलच्या ह्या युगामध्ये पत्रलेखनं करणं किंवा पत्र, पत्र लिहिणं खूप कमी झालेलं आहे कारण मोबाईलद्वारे टेलिफोनद्वारे आपली बरीचशी कामं होऊन जातात पण तरीही पत्रलेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आज देखील सरकारी महत्त्वाची नियुक्तीपत्रक दस्तऐवज वगैरे पत्राच्या रूपानेच आपल्याला प्राप्त होतात तर यासाठी सुद्धा पत्रलेखन हे खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण पत्रलेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मुलांनो पत्रलेखन काय म्हणजे बघूया तर पत्रलेखन म्हणजे आपल्या मनातील कल्पना भावना विचार मते इच्छा अपेक्षा आनंद दुःख वा सूचना योग्य रीतीने दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्र होय पुन्हा एकदा ऐका मुलांना पत्रलेखन म्हणजे आपल्या मनातील कल्पना भावना विचार मते इच्छा अपेक्षा आनंद दुःख वा सूचना योग्य रीतीने दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्र होय ओके अंडरस्टूड तर आता पत्र लेखनाचे प्रकार तर मुलांनो पत्राचे मुख्य दोन प्रकार आहेत एक अनौपचारिक पत्र ज्याला आपण इनफॉर्मल लेटर म्हणतो म्हणजेच घरगुती किंवा कौटुंबिक आणि दुसरं म्हणजे औपचारिक पत्र फॉर्मल लेटर ज्याला आपण व्यावसायिक पत्र म्हणतो व्यावहारिक पत्र म्हणतो जसं मागणी तक्रार विनंती इत्यादी पत्र औपचारिक पत्रामध्ये येतात तर अशा प्रकारे पत्राचे मुख्य दोन प्रकार आहेत तर मुलांनो आपण या पत्रलेखनामधला औपचारिक पत्राचा प्रकार आज ह्या तासिकेला अभ्यासणार आहोत ओके तर आता मुलांनो इथे आपण थांबूया इथे तुम्ही पण रेस्ट घ्या आय एक्सरसाइज करा पुढच्या तासिकेला आपण औपचारिक पत्राला सुरुवात करूया ओके थँक्यू गुड मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थ्यांनो मागच्या तासिकेमध्ये आपण पत्रलेखन म्हणजे काय आणि पत्रलेखनाचे प्रमुख प्रकार औपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला आता ह्या तासिकेमध्ये आपण औपचारिक पत्र या पत्रलेखनाच्या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत चला तर मग विद्यार्थ्यांनो आपण औपचारिक पत्र यासाठी आवश्यक कोणकोणत्या गोष्टी असतात त्या पाहूया तर विद्यार्थ्यांनो औपचारिक पत्र लेखण्यासाठी खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक एक, आहे एक ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा दोन भाषा सरळ सुगम सुस्पष्ट व विषयानुरूप असावी पुन्हा एकदा पॉईंट बघा ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा मग त्यांचं पद काय आहे ते शिक्षक आहेत का मुख्याध्यापक आहेत का प्रबंधक आहेत का महाव्यवस्थापक आहेत का संचालक आहेत का हां असा व्यक्ती व त्यांच्या पदानुसार त्यांना शिष्टाचारपूर्वक आपल्याला त्यांचा उल्लेख करायचा आहे आणि आपल्या पत्रलेखनाची भाषा कशी असावी तर भाषा सरळ सुगम सुंदर व विषयानुरूप हा पुढे तीन पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे चार ज्यांना पत्र पाठवले आहे त्यांचे पद वय योग्यता शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा पाच पत्राची भाषा लेखन नियमानुसार असावी पुन्हा एकदा बघा पॉईंट पत्रात केवळ मुश मुख्य विषयाबाबतच लिहावे तर मुलांनो पत्रात केवळ मुख्य विषय मुख्य विषय म्हणजे काय का ज्या विषयावर ज्या विषयासाठी आपण पत्र लिहितो आहे त्या विषयाबद्दलच आपल्याला पत्रामध्ये लिहायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला क्रीडा साहित्य मागवायचं आहे सा तर तुम्हाला क्रीडा क्रीडा संदर्भातच तुम्हाला तिथे लिहायचं आहे दुसऱ्या कोणत्याही विषयाबद्दल लिहायचं नाही म्हणून पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे चार नंबर ज्यांना पत्र पाठवले आहे त्यांचे पद वय योग्यता शिक्षण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा म्हणजे जा आपण ज्यांना पत्र पाठवतोय बरोबर आहे तर त्या व्यक्तीचं पद वय योग्यता शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पत्रामध्ये चांगल्या भाषेचा वापर करायचा आहे पत्राची भाषा लेखन नियमानुसार असावी आणि लेखनाचे जे विविध नियम आहेत त्या नियमानुसार पत्रलेखनाची भाषा लिहिणं गरजेचं आहे ओके तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपण औपचारिक पत्र लेखनासाठी खाली गोष्टी विचारात घेतल्या त्यांचा अभ्यास केला आता आपण इथे थांबूया इथे ब्रेक घेऊया तुम्ही रेस्ट करा आय एक्सरसाइज करा पुढच्या तासिकेला आपण पत्र लेखनाचा एक नमुना पाहूया ओके थँक्यू गुड मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थ्यांना मागच्या तासिकेला आपण औपचारिक पत्राचे महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा आपण अभ्यास केला का कोणत्या गोष्टी लक्षात आपण ठेवून औपचारिक पत्राचं लेखन करायचं आहे त्याचबरोबर लिफाफा प्रति प्रेषक तिकीट याचासुद्धा आपण अभ्यास केला आता आपण ह्या तासिकेमध्ये पत्र याचा जो नमुना आहे तो कशा प्रकारे आहे तर पत्राचे जे फॉर्मॅट आहेत ते दोन प्रकारचे आहेत तर तुम्हाला मी दोन्ही फॉर्मॅट सांगतो एक फॉर्मॅट जो आहे तो आहे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला पत्राचा पारंपरिक फॉर्मॅट दिलेला आहे जे पहिले त्या पद्धतीने त्या फॉर्मॅटप्रमाणे पत्र लिहिले जायचे जसं बघा तुमच्यासमोर हा जो फॉर्मॅट आहे हा जुना फॉर्मॅट आहे पत्राचा पारंपरिक फॉर्मॅट आपण याला म्हणतो ओके तर हा फॉर्मॅट झिग फॉर्मॅट आहे ओके तर इथे बघा डाव्या बाजूला पत्रलेखकाचा पत्ता त्याचा पूर्ण ॲड्रेस तिथे येणार नंतर खालती दिनांक आहे त्यानंतर उजव्या बाजूला मग प्रती माननीय ज्याला आपण पत्र पाठवतो आहे त्याला रिस्पेक्टिव्हली हा शिष्टाचारपणे आपण त्याला माननीय म्हणतो नंतर मग विषय कोणत्या विषयासाठी आपण पत्र लिहितो आहे नंतर महोदय ओके जर आपले गुरुजी नसतील तर माननीय किंवा परमपूज्य गुरुजी आपण असं लिहू शकतो आहे ओके पण एखाद्या अधिकाऱ्याला वगैरे आपल्याला पत्र पाठवतो आहे एका प्रबंधकाला पाठवायचा असेल तर आपण महोदय लिहितो त्यानंतर मग पत्राचा मग आशय येतो ज्याला आपण मॅटर म्हणतो त्याच्यानंतर आपला किंवा आपली ओके okay, विद्यार्थिनी किंवा आपला कृपाकांक्षी त्याच्यानंतर मग खालती पत्रलेखकाची सैवनाम तर हा जो फॉर्मॅट आहे हा ओल्ड फॉर्मॅट आहे जुनं प्रारूप आहे पारंपरिक जो चालत आला होता तो आहे तर आता जो सध्या जो करंट आपण ज्याला म्हणूया नवीन तंत्रज्ञानानुसार पत्राचे प्रारूप तो हा फॉर्मॅट आहे आपल्याला या फॉर्मॅटप्रमाणे पत्रलेखन करायचं आहे तर हा फॉर्मॅट तुमच्या समोर आहे याला ब्लॉक फॉर्मॅट म्हणतात सर्व एका बाजूला आहे बघा तुम्ही सर्व उजव्या बाजूला आहे जसं दिनांक प्रती पत्र ज्याला पाठवायचे आहे त्याचे नाव होद्दा व पत्ता त्यानंतर विषय नेमकं काय विषय आहे पत्राचा लिहायचा आपल्याला नंतर महोदय नंतर मग पत्राचा आशय आणि आपला आपली आणि नंतर पत्रलेखकाचा पत्ता व ईमेल आय डी तर या पद्धतीने हा फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला पत्रलेखन करायचं आहे तर विद्यार्थ्यांना ह्या तासिकेमध्ये आपण पत्रलेखनाचे पारंपरिक आणि सध्याचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटचा आपण काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे नव्या तंत्रानुसार जो आहे तर आपल्याला हे लक्षात आलं असेल तुमच्या सर्वांच्या का पारंपरिक जो फॉर्मॅट आहे तो झिगझॅग पद्धतीने आहे आणि आत्ता जो नवीन तंत्रज्ञानानुसार पत्राचं जे प्रारूप आहे ते कसं आहे ब्लॉक सिस्टमने आहे आपल्याला नवीन तंत्रज्ञानानुसार पत्राचे जे प्रारूप आहे त्या पद्धतीने आपल्याला पत्रलेखन करायचं आहे ओके तर ह्या तासिकेमध्ये आपण पत्राचे प्रारूप बघितले पुढच्या तासिकेला आपण पत्रलेखन करूया ओके आता तुम्ही इथे रेस्ट घ्या ब्रेक घेऊया आपण आय एक्सरसाइज करा नेक्स्ट तासिकेला आपण औपचारिक पत्र सुरुवात करूया थँक्यू गुड मॉर्निंग स्टुडंट विद्यार्थ्यांनो मागच्या तासिकांमध्ये आपण पत्रलेखन म्हणजे काय पत्रलेखनाचे प्रकार औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र त्याचबरोबर पत्र लेखनामध्ये आपण औपचारिक प्रकारातले औपचारिक पत्र लिहिण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा आपण अभ्यास केला त्याचबरोबर पत्रलेखनाचे फॉर्मॅट बघितले आपण जुना फॉर्मॅट म्हणजेच ओल्ड फॉर्मॅट आणि नवीन तंत्रज्ञानानुसार जो फॉर्मॅट आहे न्यू फॉर्मॅट तो बघितलेला आहे आणि आपल्याला पत्र नवीन फॉर्मॅटनुसारच लिहायचे आहेत तर चला विद्यार्थ्यांनो आज आपण औपचारिक पत्राचा एक नमुना अभ्यासू तुमच्या तुमच्यासमोर हे एक औपचारिक पत्र लिहिलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे काळजीपूर्वक पत्रलेखन बघून घ्या ओके आता छोट्या फॉन्टमध्ये हे पत्रलेखन आहे म्हणून ते मी एका पेजवर बसलो आहे तुम्हाला समजण्यासाठी आता प्रत्येक पॉईंट प्रश्नासहित कुठे एक्सप्लेन केलेला आहे तो आपण अभ्यासूया प्रश्न आहे पत्र लेखनासाठी आपल्याला दिलेला आहे तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसाचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा तर तुम्हाला विनंती पत्र लिहायचं आहे आणि ते आपल्या वर्गीय शिक्षकांना लिहायचं आहे जसं औपचारिक पत्रामध्ये विनंतीपत्र मागणी पत्र तक्रार पत्र इत्यादी पत्र असतात त्यापैकी हे विनंती पत्र आहे उत्तर प्रथम तुम्हाला दिनांक टाकायचे तर दिनांक आहे दहा सप्टेंबर दोन हजार वीस प्रति माननीय वर्ग शिक्षक इयत्ता आठवी अ गुरुकुल इंग्लिश हायस्कूल बदलापूर पत्राचा विषय आहे हस्ताक्षर सुंदर करूया या उन्हाळी सुट्टीतील शिबिरात सहभाग घेण्यासाठी विनंती माननीय वर्ग शिक्षक सप्रेम नमस्कार पत्राचा आशय आहे या पद्धतीने मी सक्षम पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शाळेने हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे असे मला सूचना फडकावरून कळले आता लवकरच उन्हाळ्याची सुट्टी सुरू होईल त्या काळावधीत हे शिबिर असल्यामुळे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल माझे अक्षर खूपच खराब आहे याची मला खंत आहे म्हणून मी या शिबिरात भाग घेण्यास उत्सुक आहे कारण मला माझे अक्षर सुंदर करायचे आहे आपण मला या शिबिरात भाग घेणाऱ्यांच्या यादीत सामून घ्यावे ही नम्र विनंती यानंतर आपला नम्र विद्यार्थी सक्षम पाटील इयत्ता आठवी गुरुकुल इंग्लिश हायस्कूल बदलापूर आणि खालती ईमेल आय डी टाकायचा आहे जसं सक्षम पी एट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर या पद्धतीने मुलांना आपण ह्या पत्रलेखनाचे पूर्ण प्रकार पत्रलेखन म्हणजे काय फॉर्मॅट त्याचबरोबर औपचारिक पत्राचा नमुना आपण इथे अभ्यासला आहे व्यवस्थित हे जे काय व्हिडिओ आहेत हे व्यवस्थित एकदा पुन्हा बघा पुन्हा ऐका फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात घ्या जो नवीन तंत्रज्ञानानुसार आहे ज्या त्यानुसार तुम्हाला पत्र लिहायचं आहे ओके समजलं तर आपण इथे थांबूया तुम्ही पण रेस्ट घ्या ब्रेक करा पुढच्या तासी केला आपण पुढच्या घटकाचा अभ्यास करूया थँक्यू